अमळनेर येथील एसटी कर्मचाऱ्यांना शासनाच्या सेवेत विलिनीकरण करण्यासाठी विविध संघटनांतर्फे बसस्थानक ते तहसील कचेरीपर्यंत मोर्चा काढण्यात आला. प्रवासी संघटना, राष्ट्रीय प्रबोधन विचार अभियान, हुसेनी सेना फाउंडेशन, लोकसंघर्ष मोर्चा, राजे मल्हारराव होळकर प्रतिष्ठान, युवा कल्याण प्रतिष्ठान, नागरी दक्षता समिती, हजरत बाबा ताज फाउंडेशन, एसटीच्या सर्व कामगार संघटनांतर्फे सकाळी 11 वाजता मोर्चा काढण्यात आला. तहसील कचेरीवर नायब तहसीलदार संतोष बावने यांना निवेदन देण्यात आले. तसेच मोर्चात कामगारांचे कुटुंब आणि लहान मुले देखील समाविष्ट झाली होती. मोर्चात पन्नालाल मावळे, प्राध्यापक अशोक पवार, रणजित शिंदे, बन्सीलाल भागवत, रियाजुद्दीन शेख, संदीप घोरपडे, डीएम पाटील, भास्कर बोरसे, मुस्तफा हाजी, रावसाहेब शिंदे, शरफत अली, ज्ञानेश्वर पाटील, सुनील पाटील, कलीम शेख, पूनम जाधव, राजू पाटील, सुनील देवरे, संजय भोय, श्यामकांत पाटील, नंदलाल बागुल, श्रीकांत खेरनार, चंद्रकांत पाटील, प्रकाश पाटील, योगेश चव्हाण, संतोष चौधरी, समाधान सपकाळे, विनोद चौधरी, रामा बडगुजर, हंसराज सोनवणे सहभागी झाले होते. दौंड तालुक्यातील पडवी येथील दिनांक 13 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता सुमारास पडवी पाटी येथे फिर्यादी संकेत सुनील मांढरे हे पडवी फाटा येथून जात असताना 2 अज्ञात व्यक्तींनी फिर्यादी यांचे मोटारसायकलला आरोपीची मोटारसायकल आडवी लावून रस्ता विचारण्याच्या बहाण्याने फिर्यादीस गळ्यावर डाव्या हाताचे मनगटावर वार करून गंभीर जखमी करून फिर्यादीचा मोबाईल, सोन्याची चेन व अंगठी चोरून नेली. याबाबत यवत पोलीस स्टेशनला यवत पोलीस स्टेशन येथे 2 अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. आज यवत पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार निलेश कदम व गुरुनाथ गायकवाड यांना मिळालेल्या माहितीनुसार सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी नामे सोन्या उर्फ सागर सूर्यवंशी राहणार केडगाव तालुका दौंड जिल्हा पुणे त्याचे खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत. 1 यवत पोलीस स्टेशन येथे 3 तर भिगवण पोलीस स्टेशन येथे 1 गुन्हा दाखल आहे. सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने केलेली आहे. पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे, पोलीस हवालदार निलेश कदम, पोलीस हवालदार गुरुनाथ गायकवाड, पोलीस नाईक महेंद्र चांदणे, पोलीस नाईक रामदास जगताप, पोलीस नाईक निखिल रणदिवे, पोलीस शिपाई मारुती बाराते यांच्या पथकाने केली आहे. केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या निधीतून कन्नड तालुक्यातील नागद बिल्दर येथील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी वर्गाला मोफत बी बियाणे वाटप करण्यात आले. कन्नड तालुक्यातील नागद परिसरात जोरदार अतिवृष्टी झाली होती. दरम्यान या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील नागद परिसरातील बिल्दर येथील पाझर तलाव फुटल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या अतिवृष्टीग्रस्त शेतकरी वर्गाला डॉक्टर भागवत कराड यांच्या वतीने बी बियाणे वाटप करण्यात आले. दरम्यान यावेळी भारतीय जनता पक्षाचे संजय जी खंबायत यांनी तालुक्यात निष्क्रिय प्रशासन वर्ग काम करत आहे, प्रशासकीय वर्गावर आमदारांचा कोणताच प्रभाव दिसत नाही, कन्नड तालुक्याचे आमदार फक्त बोलतात, कामं मात्र शून्य आहे. मागे काही कार्यकर्त्यांनी मागच्या वर्षी जाऊन पाणी सुद्धा केले होते, अधिकाऱ्यांचे पत्रव्यवहार केला, अगदी खरं आहे. त्यावेळेस जर त्या बाजार तलावाची दुरुस्ती झाली असती तर ह्या आपल्या गोरगरीब शेतकरी बांधवांना त्यांची जमीन वाहून जाण्याची आणि इतके मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची वेळ आली नव्हती नसती. म्हणून या सर्व नुकसानीला या परिसरातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधी जबाबदार आहे असा आमचा स्पष्ट परिणाम आहे. खरं म्हणजे उशीर खूप झालेला आहे, अतिवृष्टी झाली, अनेक खंबे गेले, लाईट गेली. ही परिस्थिती असताना सुद्धा जर आपल्या गावामध्ये डीपी मागण्यासाठी शेतकरी बांधव जातात या अधिकाऱ्यांना लाज वाटली पाहिजे का? या गावामध्ये अतिवृष्टी झाली, इथं शेतकऱ्यांचं सगळं जमीन सुद्धा वाहून गेली. रोज रोजच्या त्याच त्याच आणि अळणी जेवणाला कंटाळलात ना, याच्यावरती एक उपाय आहे, तो म्हणजे कुंश मसाला स्वादिष्ट मसाला. चिकन बिर्याणी मसाला असो किंवा मटन बिर्याणी मसाला, किंवा असो आपली शेव भाजी किंवा पावभाजी मसाला, तसेच गरम मसाल्याचा किचन किंग सर्व प्रकारांच्या मसाल्यासाठी फक्त आणि फक्त कुंश मसाला स्वादिष्ट मसाला. त्यामुळे आमच्याशी आताच संपर्क साधा आणि आपल्या जेवणाला स्वादिष्ट बनवा. आमचा क्रमांक आहे 9922355697.
महाबळेश्वर तालुक्यातील तळदेव या गावातील सौ सुजाता कदम या मागील काही वर्षांपासून सांगली येथील ग्रामीण भागात आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहेत. समाजात वावरत असताना तळागाळातील व सर्वसामान्य गोरगरिबांसाठी कोणतीही अपेक्षा न ठेवता सतत सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यात त्यांचा ठसा उमटवित असून सौ सुजाता कदम या मागील काही वर्षांपासून काम करत आलेल्या आहेत. याचीच दखल घेत सांगली जिल्हा काँग्रेस दलाच्या वतीने त्यांना काँग्रेस सेवादल पुरस्कार 2021 देण्यात आला आहे. यावेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय आमदार मोहन रावजी कदम, माजी केंद्रीय मंत्री प्रतीकदादा पाटील, राज्यमंत्री विश्वजीत कदम, विक्रमदादा सावंत, पृथ्वीराज पाटील, विशालदादा पाटील इत्यादी प्रमुख पाहुण्यांसह जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. सर्वसामान्य घरातून पुढे येत आपल्या कार्यातून गोरगरिबांपर्यंत पोहोचलेल्या या रणरागिणीस आधार न्यूजकडून देखील खूप खूप शुभेच्छा. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात खाजगी टॅक्सीवाल्यांचे अच्छे दिन. एसटी महामंडळ कर्मचारी आंदोलकांच्या विरोधात निलंबनाचे शस्त्र उगरूनही आंदोलक मागण्या घेऊन ठाम होते त्यातच. चक्क समय बडा बलवान असे नेहमीच म्हटले जाते. काळाचा महिमा खरंच अगाध आहे. तो कधीही राजा रंक व रंकाला राजा करू शकतो. त्याचेच प्रत्युत्तर आज चिखली बस स्थानकामध्ये दिसून आले, ज्या काळी पिवळी चालकांवर खाजगी प्रवास वाहनांवर कारवाई करण्यासाठी आरटीओ ऑफिसर करून कायमच तत्परता दाखविण्यात येत होती, त्याच खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी आज बसस्थानकावर पायघडा पसरण्याची वेळ आली आहे. आज सकाळी एरवी कायद्याने 100 मीटरच्या बाहेर राहणाऱ्या खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्या मोठ्या दिमाखात एसटी स्टँडवर उभ्या होत्या, तर ज्या एसटीच्या हक्काची जागा होती ती मात्र निमूटपणे कोपऱ्यात मुखदर्शक होऊन हा सगळा तमाशा पाहत होती. माझं नाव सुभद्रा पंढरी भुगे, मी चिखली आगारामध्ये वाहक या पदावर कार्यरत. बरं, हा संप कधीपासून चालू आहे? संप आता झाले, आम्हाला 10 दिवस झाले या संपामध्ये सामील आहे. तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत? आमची प्रमुख मागणी एकच आहे, फक्त आमच्या महाराष्ट्र शासनामध्ये विलीनीकरण करून घ्यावे. बरं, जर या मागण्या तुमच्या मान्य नाही झाल्या तर तुम्ही काय करणार? मागण्या जर मान्य नाही झाल्या तर वाढती महागाई पाहता आणि एवढ्या कमी पगारात घर चालवणं शक्य नसल्यामुळे आम्हाला आत्महत्याच करणं आहे. शासनाने मध्ये म्हणते तरी तुमचे काहीतरी पगार वाढवले असं ऐकायला मिळते? काहीच नाहीये. काहीच वाढवलेलं नाही? आमचंच 2016 पासून अजून करारच नाही झाला, तर कोणते पगार वाढले आमचे? त्याच त्याच आणि अळणी जेवणाला कंटाळलात ना, याच्यावरती एक उपाय आहे, तो म्हणजे कुंश मसाला स्वादिष्ट मसाला. चिकन बिर्याणी मसाला असो किंवा मटन बिर्याणी मसाला, किंवा असो आपली शेवभाजी किंवा पावभाजी मसाला, तसेच गरम मसाल्याचा किचन किंग सर्व प्रकारांच्या मसाल्यासाठी फक्त आणि फक्त कुंश मसाला स्वादिष्ट मसाला. त्यामुळे आमच्याशी आताच संपर्क साधा आणि आपल्या जेवणाला स्वादिष्ट बनवा. आमचा क्रमांक आहे 9922355697.